ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोमधील मेड इन औरंगाबाद हे दालन उद्योजकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शहराची औद्योगिक झेप आणि पर्यटन नकाशावर असलेलं औरंगाबादचं महत्त्व या दालनातून विशेष अधोरेखित होत आहे. ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोमधील मेड इन औरंगाबाद हे दालन नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. औरंगाबादच्या उद्योजकांनी साता समुद्रापार झेप घेऊन नावलौकिक मिळवला आहे. मात्र याची माहिती बहुतांश वेळा शहरातील नागरिकांसह शासनाला देखील नसते. ॲडव्हान्टेज महाराष्ट्र प्रदर्शनात उभारलेल्या मेड इन औरंगाबाद दालनानं शहराचं औद्योगिक वैभव जगासमोर आणलंय. मेड इन औरंगाबाद दालनामधून ॲटोमोबाईल, टेक्नॉलॉजी, व्हाईट गुड, ब्रेवरीज, फार्मास्युटिकल्स, ॲग्रोफूड, इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्युएबल एनर्जी आणि अजिंठा वेरूळ लेणीचं वैभव साकारण्यात आलंय. औरंगाबाद हे भारताचं ॲटो कंपोनंट हब आहे. भारतात कुठेही दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तयार होत असेल तर त्यासाठी सरासरी 30 ते 50% वेगवेगळे पार्ट्स शहरातील उद्योजकांमार्फत तयार करून वापरले जातात. 80 पेक्षा अधिक देशांना औरंगाबादमधील उद्योजक तंत्रज्ञान निर्यात करतात. त्यामुळे शहरात टियर 1, टियर 2 आणि टियर 3ची चेन निर्माण झाली आहे. त्याशिवाय ॲग्रोफूड प्रोसेसिंग उद्योगाला चांगली गती मिळते आहे. याबरोबरच अजिंठा वेरूळ अशा पर्यटन स्थळांना जगासमोर आणण्याचा प्रयत्न असल्याचं संयोजकांनी सांगितलं आहे. मेड इन औरंगाबाद दालनात शहरातील उद्योजकांनी अथक प्रयत्नानं असंख्य उत्पादनं तयार केली आहेत. या उत्पादनांची ख्याती देशासह देशाबाहेर सुद्धा पोहोचली आहे. एकाच ठिकाणी शहराच्या औद्योगिक वसाहतीमध्ये तयार करण्यात आलेली उत्पादनं एकाच छताखाली आणण्यासाठी मसियाला यश आलंय. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांना चालना मिळेल. केंद्र आणि राज्य सरकारबरोबरच देश आणि जगाचाही शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. औरंगाबादकरांना आपल्या औरंगाबादमध्ये काय तयार होत आहे तेही कळेल. नवउद्योजक विद्यार्थी यातून प्रेरणा घेतील अशी आशा संयोजकांनी यावेळी व्यक्त केली. या प्रदर्शनामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कालपासूनच व्यवसाय होण्यास सुरुवात झालेली आहे. कालच आमच्या 2 ते 3 मेंबर्सनी असं कळवलेलं आहे की त्यांच्याकडे जवळपास 7.5 ते 8 लाखाच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या कालच काही पहिल्या काही घंट्यातच बुक झालेल्या आहेत. आजच आत्ता आम्हाला सकाळी आमचे एक एक्झिबिटर आहेत त्यांनी आज सांगितलं की त्यांची 17 लाखाची ऑर्डर्स ही आज त्यांनी फायनल केलेली आहे. त्यांचं डिस्प्लेला ठेवलेल्या सर्व मशनरी आज या प्रदर्शनाच्या निमित्ताने बुक झालेल्या आहेत. ही औरंगाबादमधील उद्योजकांना एक व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्याचं जे आमचं यामागचं एक प्रायोजन आहे ते या ठिकाणी कुठंतरी यशस्वी होत आहे असं आम्हाला वाटतं आहे. या निमित्ताने अजून या प्रदर्शनाचे 2.5 दिवस बाकी आहे, पण प्रदर्शनामध्ये हा प्रतिसाद बघता या प्रदर्शनाचे दिवस आम्हाला वाढवावे लागतात का काय असं आम्हाला आता वाटतं आहे. या ठिकाणी एवढा लोकांचा जो वाढता प्रतिसाद बघता आम्ही याहून मोठं प्रदर्शन कसं भरवता येईल याकरता निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि सर्वांना कशा संधी देता येईल या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्याच्याकरता निश्चितच आम्ही प्रयत्न करू भविष्यात. प्रदर्शनाला गर्दी वाढली आहे, मोठ्या प्रमाणात व्यवसाय होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी यापेक्षाही मोठं प्रदर्शन भरवणार असल्याची माहिती मसियाचे अध्यक्ष संयोजक विजय लेकुरवाळे यांनी दिली आहे. ऑटो पार्ट्स बनवणारे आहेत त्यांची सर्वांची ते प्रदर्शनीमध्ये पार्ट्स मांडण्यात आलेले आहे. यामध्ये बेसिकली पार्ट टू व्हीलरपासून तर मर्सिडीज बेंचपर्यंत जे पार्ट औरंगाबादमध्ये बनतात ते सर्व या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये मांडलेले आहेत. मॅक्झिमम क्रॉम्प्टन ग्रूज तसेच इंडुरन्स, व्हेरॉक, स्कोडा इत्यादी सर्व जे पार्ट इथे बनतात ते ह्या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत. बेसिकली ऑटो हब म्हणून औरंगाबादला जे ओळखलं जातं ते ह्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. औरंगाबादमध्ये उत्पादित होणाऱ्या ऑटो स्पेअर पार्टला जगभरातून मागणी असल्याची माहिती प्रसाद मुळे यांनी दिली. एक्स्पोमध्ये प्रयत्न एवढा आहे मासियाचा की संपूर्ण जे व्हेंडर्स आहेत किंवा जे सप्लायर्स आहेत किंवा जे सर्व्हिस इंडस्ट्रीचे लोक आहेत यांना जास्तीत जास्त पद्धतीने संपूर्ण जगासमोर आणण्याचा एक प्रयत्न असतो. आय टी क्षेत्रामध्ये जर बघाल तर इथे आय टी पार्क आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो एक छान प्रोजेक्ट आहे हा संपूर्ण मराठवाड्यातल्या उद्योजकांना, मॅन्युफॅक्चरर्स असतील किंवा अदर जे लोक असतील यांना जगासमोर आणण्याचा इथे त्यांचा मानस असतो. अर्जुन गायकवाड
ॲटो पार्ट इंजिनियर यांनी सांगितलं आहे की ॲटो पार्ट्स स्कोडा, व्हेरॉक तसंच अख्ख्या आशिया खंडामध्ये मागणी होत असल्यामुळे जगामध्ये औरंगाबाद उद्योगाचं नाव होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग पाहिजेत तसे नाहीत. शेतीच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढले तरच शेतीमालाला भाव मिळेल अशी माहितीही त्रिमूर्ती फूड्सचे अतुल बनगिनवार यांनी दिली आहे. सध्या मराठवाड्यामध्ये एक ज्वलंत प्रश्न आहे, तो म्हणजे जे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे त्याचं मार्केटिंग व्यवस्थित होत नाही. जोपर्यंत शेतीमालावरती प्रक्रिया होणार नाही तोपर्यंत शेतीमालाला न्याय्य भाव देता येणार नाही किंवा विकू शकले जाणार नाही. मला असं म्हणायचं की जोपर्यंत प्रक्रिया उद्योग उभे राहणार नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये तोपर्यंत शेतीमालाला न्याय असे भाव राहणार नाही.